मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील वशिष्ठी नदीनं धोक्याची पातळी गाठलेली आहे. महामार्गावरील वाहनांची वाहतूक आहे ती सगळी थांबवलेली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं वाहतूक थांबवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. चिपळूण बाजारपेठेमध्ये देखील पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यामुळे इंदिरा सांस्कृतिक केंद्र, चिंचनाका आणि खेर्डी परिसरात गुडघाभर पुराचं पाणी साचलं आहे. आपण हे दृश्य पाहतोय, चिपळूण बाजारपेठेतील दृश्य आहे. बाजारपेठ बंद आहे, दुकानात पाणी शिरलेलं आहे. आपण अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर आपल्यासोबत आहेत. प्रणव, ही पुराची दृश्य खूप बोलकी आहेत, बाजारपेठेत पाणी शिरले, मात्र आता महामार्ग पूर्ण बंद आहे का, पर्यायी काय, वाहतूक सुरू आहे का? गिरीज, बघायला गेलो तर सध्या मुंबई गोवा महामार्ग पूर्णतः बंद आहे. कारण या वशिष्ठी नदी असेल, जगबुडी नदी असेल आणि अगदी रायगड मधल्या महाड आणि माणगाव परिसर असेल, या ठिकाणी पुराचं पाणी सध्या आल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. आताच वशिष्ठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या ठिकाणची वाहतूक देखील पोलीस प्रशासनानं बंद केलेली आहे. आणि वशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी देखील आता चिपळूण शहरामध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. कारण दुपारच्या 1:30 दरम्यान ही भरती लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भरतीचं पाणी आणि वरून येणारं पुराचं पाणी, यामुळे चिपळूण बाजारपेठेमध्ये सध्या पुराचं पाणी देखील घुसायला सुरुवात झालेली आहे. सध्या चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये साधारणतः गुडघाभर पाणी आहे आणि अशीच परिस्थिती राहिली तर आणखीन पाण्याची पातळी वाढू शकते. आणखी एक मुद्दा आहे, कोकण रेल्वेची वाहतूक कशी सुरू आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस आहे का अजून? रत्नागिरी जिल्ह्यात जर बघायला गेलं तर उत्तर रत्नागिरीमध्ये बऱ्यापैकी पावसाचा जोर जो आहे तो पाहायला मिळते, मात्र दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते. कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर सध्या परिणाम झालेला आहे. कारण पेणजवळ ज्या पद्धतीने दरड जी रेल्वे रुळावर आलेली आहे त्यामुळे इथली वाहतूक जी आहे ती बऱ्यापैकी विस्कळीत झालेली आहे. अनेक गाड्या ज्या आहेत त्या आता सध्या रायगड पर्यंत जात आहेत, मात्र रायगड पासून पुढे येणाऱ्या आणि कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या बऱ्यापैकी थांबलेल्या आहेत. काही गाड्या ज्या देखील आता कोकण रेल्वे प्रशासन रद्द करण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं त्यांचे प्रणव तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.